राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या मुंबईत ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. मात्र आता रोहित पवारांसाठी खुद्द शरद पवारच मैदानात उतरलेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे रोहित पवारांच्या समर्थनासाठी उतरलेत. शरद पवार गटाचं पक्ष कार्यालय मुंबईत ईडी ऑफिस जवळच आहे, तेव्हा रोहित पवारांची चौकशी होईपर्यंत शरद पवार मुंबईतल्या पक्ष कार्यालयातच बसून राहणार आहेत. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी ऑफिसपर्यंत सोडायला जाणार आहेत. शरद पवार गट ईडी विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत आहे अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे. तर नितेश राणेंनी यावरूनच राष्ट्रवादीच्या पवार गटावर निशाणा साधलाय. मीही माझ्या लहान मुलगा जो 8 वर्षाचा आहे त्याला कधी कधी शाळेत सोडायला जातो. चिंता वाटते की लहान मुलाला काय होऊ नये म्हणून. तसा अगर लहान अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. रोहित पवार शेंबूड पुसत पुसत अगर ईडी कार्यालयात जात असेल तर पवार साहेबांना काळजी असेल. अन्य वेळी बाहेर मोठ्यातल्या मोठे बाता करायच्या, देशभरातल्या सगळ्या देश काय विदेशी विदेश मध्ये पण मुद्द्यांवर आपलं मत प्रकट करायचं आणि तू स्वतःवर ईडी कार्यालय झाल्यावर मग तमाशे करायचे. हेच काम चाललंय.